लँड फॉर जॉब घोटाळा म्हणजेच जमिनीच्या मोबदल्यात नोकरी घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं सीबीआयच्या पुरवणी आरोपपत्रावरती सुनावणी करताना राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, माजी उपमुख्यमंत्री राबडी देवी आणि खासदार मीसा भारती यांना जामीन मंजूर केला आहे. 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावरती त्यांना जामीन मिळतोय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.